मन मंदिरा गजर भक्तीचा बायका इतक्या हुशार असतात एरवी दिवसा दोनदा भाजी कापतात या वेळेला सकाळीच एकदा भाजी कापून ठेवतात एका का वेळेला सकाळचा स्वयंपाक की दुसरी फोडणी करून झाकून ठेवून सगळ्यांनी मला क्या बात आहे म्हणली बरं झालं का मी तुमच्याबरोबर घरी येतोच मी काय असं काही इथे राहतो काय हा म्हणजे सगळं व्यवस्थित बरोबर आहे ना हे मनाला वळण लागलंय त्यामुळे ते योग्य वेळेला योग्य ते होतं मनाला वळण लावणं पाहिजे आवरायचं नाही आणि मनाला जर एकदा अमृतानुभवाची चटक लागली माऊलीची चटक लागली तरी व्यावहारिक दृष्टिकोनातून मनाला शंभर ठिकाणी जावंच लागतं हे लक्षात ठेवा माझं बोलणं कळलं का हा व्यावहारिक जग सगळं भरलेलंच आहे तिथे जावंच लागतं जायचं नाही म्हटलं तरी जावं लागतं आपण मेलो नाही तरी दुसऱ्याला जाळण्याकरता स्मशाना जावंच लागतं लागतं की नाही लागतच लागतच हा त्याच्याशिवाय पर्याय हा म्हणून नीट लक्षात घ्या पण तो मेला तो कसा मेला हे जाणून लक्षात घ्या म्हणजे आपण्यालाही नीट वागायला बरं पडेल नाही का एखादा पस्तीसीच गेलं पिऊन माणसं भाषण करतात फार तरुण वयात गेले अजून ती असायला पाहिजे होते त्यांना दारू पासताना कुठे गेला होता हां असायला पाहिजे होतं कसं प्रभूंनी अमोल देह दिलाय त्याचं जतन सुद्धा तितक्याच कौतुकाने करा तर आयुष्य चांगलं मिळेल इतका देह सुंदर दिलाय सुंदर देह दिलाय असं दिलंय की या जगाच्या बाजारपेठेमध्ये याचा नक सुद्धा विकत मिळणार नाही एवढं प्रभूंनी दिलंय नकापासून केसापर्यंत काहीही मिळणार नाही टोप ना 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 मिळेल टोप सांभाळाल पण केस सांभाळणार नाही माझं बोलणं कळलं का मग ते नीट बीट घालून ठेवतील ते माझं टोप नीट ठेव बरं का दहा का? हजार दिलेत दहा हजार दिलेत नीट लक्षात ठेवा त्याच्या अगोदर जर हे डोकं सांभाळलं असतं तर काय झालं असत हात काय शरीर काय ह काय अवस्था आहे जीवनाची किती प्रभूने सुंदर दिलंय असं सुंदर दिलंय असं सुंदर दिलंय हां मग मनाला सांगा की प्रभू राया मला एक आमच्या महाराजांची गोष्ट आठवतं सेहेचाळीस साली महाराजांनी देह ठेवला आणि तो कीर्तनात ठेवला मार्गशी शुद्ध एकादशी वार गुरुवार गीता जयंती संध्याकाळी सहा वाजता कीर्तनामध्ये पाच डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मार्गशी शुद्ध एकादशी कीर्तनामध्ये देह ठेवला महाराजांनी त्याच्या अगोदर त्यांच्या डायबिटीस होतं त्यांना त्यांच्या पायाला जखम झाली जखम झाल्यानंतर मग मी कशाकरता सांगतो प्रभूंनी काय दिले त्याच्याबद्दल सांगतो साधू संतांची दृष्टी काय असते त्यावेळेला त्यांचे भक्त महाराष्ट्रातले नंबर एकचे त्या काळचे धनंद्वारी आरवी साठे फार मोठं व्यक्तिमत्व जसं भडकम कर दादा तसंच आरवी साठे रोज बारा वाजता यायचे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांची व्हिजिटिंग फी पस्तीस रुपये होती म्हणजे किती हो त्यावेळेला सोनं सत्तर रुपये होतं हां म्हणजे अर्धा तोळा म्हणजे व्हिजिटिंग फी किती झाली बारा हजार गणित मांडणार ना म्हणजे एवढा मोठा डॉक्टर तो आणि मग त्यांनी ते पाय वगैरे तपासले वगैरे सगळे रोज यायचे मग मग मला म्हणाले त्या दा महाराजाने म्हणे महाराज आम्ही काय तुम्हाला सांगावं एक आमची विनंती आपण मान्य करा एवढा अंगठा कापला की जखम चिघडायची नाही आणि आप पुढे आपल्याला त्रास होणार नाही ते म्हणाले दादा डॉक्टर साहेब एक ऐका कापायविपायचं असं काही नाही आहे मी असं ठरवलं आहे जसं प्रभूने माझ्या ताब्यात देह दिला तसा त्याच्या ताब्यात काटछाट न करता द्यावा असा माझा संकल्प आहे माझ्या डोक्यात फिट्ट बसलो ते काटछाट न करता काय आणि असं लिहून देता का मला की एवढा अंगठा कापल्यानंतर तुमचं आयुष्य पंधरा वर्षांनी वाढेल ते म्हटले कोणीच लिहू शकत नाही मग आहे ते बरं आहे जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण दयाचे म्हणून दुसरं काही करायचं नाही आहे मनाला वळण लावा त्याच्याकरता माळ घातल्यानंतर काही काही माणसं आम्हाला उलटसुलट उत्तर देतात आम्हाला काही माळाची गरज नाही कारण आम्ही खात पित नाही मग काय आम्ही काय खातोपितो म्हणून माळा घातल्या काय <laughs> फुलिश आर्ग्युमेंट तुम्ही वाईट काही करत नाही मला मान्य आहे पण चांगलं काय करता हे सांगा की सांगा की त्याच्याकरता मग वाईट न करणं हा एक भाग झाला त्याच्या जोडीने चांगलं करायला लागणं हा ला दुसरा भाग झाला वळण लावण्याकरता रोज एक माळजेप जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी झालं त्या वाणीमध्ये परिवर्तन होऊ लागलं नित्यनेमाने हरिपाठ सुरू झाला नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू झालं आणि हे जसं चांगलं करू लागतो आपण तसं इंद्रियामध्ये चांगला पालट सुद्धा होऊ शकतो आणि शंभर टक्के होऊ शकतो कुठेही जरी मन असलं तरी बरोबर मन तिथे ठिकाणावर हो येतं मी नेहमी सांगत असतो तुम्ही ऐकलंय की गाई मै सकाळी चरायला सोडतात संपूर्ण दिवस गावात चरू दे पण संध्याकाळी दावणीला येऊ दे तसं मन इकडे तिकडे गेलं तरी हरकत नाही पण मन पांडुरंगाच्या चरणी येऊ दे नामस्मरणाला येऊ दे चला रे आता हरिपाठाची वेळ सुरू झाली देवाची द्वारी भाषण भरी तेने मुक्ती चारी साधी लागलं वळण म्हणून वाईट करत नाही इथे थांबू नका चांगलं काय करायला पाहिजे हा काय एक बाई म्हणाली मला स्वयंपाक करता येतो स्वयंपाक करता येतो याला महत्व नाही चांगला करता येतो का याला महत्व आहे माझं बोलणं कळलं का हां करताय याला काय महत्व आहे तुम्ही काय करताय कापताय आणि चुलीवर टाकताय शिजायचं ते त्या चुलीच्या आचेरी शिजतंय पण ते किती काय घराला पाहिजे हां शिजलं म्हणजे माणसं खात नाही चांगलं झालं म्हणजे खातात काय म्हटलं मी शिजलं म्हणजे नाही चांगलं झालं म्हणजे बरोबर आहे ना म्हणून मग मनोरा म्हणतो वा काय वा सुंदर झालं आहे वा वा बरोबर आहे ना तसं बुद्धी असून उपयोग नाही स्वयंपाक करून उपयोग नाही चांगला झाला पाहिजे बुद्धी असून उपयोग नाही योग्य मार्गाकडे चालली पाहिजे मन असून उपयोग नाही ते संकल्प विकल्प रहित होऊन पांडुरंगाकडे गेलं पाहिजे माऊलीकडे गेलं पाहिजे हेच त्या मनाला वळण लाव लक्षात घ्या मी काय सांगतोय ते साधी सोपी साधना आहे वगैरेच मी तुम्हाला डोळे झाकून बसायला सांगणार नाही जेव्हा मानस पूजा करतो तेव्हाच डोळे झाकावे बाकी उगीच डोळे झाकून भरायचं काही कारण नाही आहे डोळे झाकल्यानंतर जे दिसायला पाहिजे ते न दिसता बाकी सगळं दिसतं मी तुमच्याबद्दल बोलत नाही माझ्याबद्दल बोलतो तुम्ही सगळे संत मंडळी आहात तेव्हा तुमच्याबद्दल हा चर्चेचा विषयच नाही तुम्ही डोळे झाकली कटावरकर ठेवलेला पांडुरंग तुमच्या पुढे उभा राहतो एकदा उभा राहिलेला दोन तास जातच नाही अवघड आहे महाराज तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता अभंग लिहिला आहे सुंदर ते उभे विटेवरी करकटावरी ठेवनया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची जान म्हणून आपण कुठे आलो बुद्धी बुद्ध, संकल्पनिके या हु हो मन संकल्पाच्या पलीकडे परमात्मा हे म्हणून मनोवाच्या तित तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे mm. मन वाचा मनाच्या मापाने बुद्धीच्या मापाने तुझं माप करता येणार नाही हा प्रभूराया तुझ इतका चाट आहे की बुद्धी जायला गेल्यानंतर तिथे संपून जाते हा म्हणून पुढे म्हणाले विशाची बरडी अखंड घासत तोंडी ती इंद्रिय गोडी न घे अहो आत्मरसा चुकली म्हणून सर्वदा इंद्रिय भुकेली केली काय असतं हे माहिती आहे नको तो भुसा खाऊन पोट कधी भरत नाही काय काय नसत तर ते चोंडात टाकायची सवयच असते हे टाक जरा चिवडा टाक जरा शेव टाक जरा काय टाक जरा चणे टाक असं करून कुठे पोट भरत नाही आणि जेवायच्या वेळेला पोरं जेवत नाहीत आणि सगळ्यांची जेवणं संपल्यानंतर आय रात्री आहे मला बोक लागली मी तुला सांगत होते बाहेरचं काय खाऊ नकोस हे टाक तोंडात ते टाक तोंडात ते टाक तोंडात सगळं तोंडात टाकतोय माझं बोलणं कळलं का मन मंदिरा गजर भक्तीचा